आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत. अर्थातच दिवसभरातली लक्षवेधी बातमी. सचिन वाझे यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्यांना आधी जे जे रुग्णालयात नेलं जाणार होतं तिथे त्यांची कोरोना चाचणी केली जाणार होती आणि नंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार होतं. त्याप्रमाणे आत्ताची आघाडीची अपडेट दृश्य आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमतवर. जे जे रुग्णालयामध्ये सचिन वाझे यांना नेण्यात येतं आहे आणि तिथे त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे ही दृश्य आहे. जे जे रुग्णालयामध्ये सचिन वाझे यांना नेलं जात आहे त्यावेळची एनआयएनं सचिन वाझे यांना जे जे रुग्णालयात नेलेलं आहे तिथे त्यांची कोरोना चाचणी झाली आहे आणि आता पुढे त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. या सगळ्याविषयीचे अपडेट आपण घेऊया. पण ही दृश्य आहे जे जे रुग्णालयामध्ये सचिन वाझे यांना घेऊन गेल्याची. त्यांची वैद्यकीय चाचणी झालेली आहे, कोरोना टेस्ट त्यांची झालेली आहे. शनिवारी तब्बल 13 तास त्यांची चौकशी झाली आणि रात्री उशिरा 11:50 त्यांना अटक झाली. त्यानंतरही रात्रभर त्यांची चौकशी सुरू होती असं कळतंय. मग सकाळी आपल्याकडे अपडेट आलं ते म्हणजे त्यांना आधी त्यांची चाचणी केली जाणार आहे, कोरोना चाचणी त्यांची केली जाईल आणि मग त्यांना कोर्टात हजर केलं जाईल अशी. आणि त्याप्रमाणे सचिन वाझे यांना जे जे रुग्णालयामध्ये नेलं गेलं त्यांची वैद्यकीय चाचणी झाली, कोरोनाचा त्यांचा रिपोर्ट येईल. मात्र आता त्यांना कोर्टात हजर केलं जातं का किंवा आज दिवसभरातले काय अपडेट आहेत हे आपण जाणून घेऊया. मात्र या घडीची सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर या सगळ्या प्रकरणासंदर्भातले अपडेट आपण बघता आहात. सचिन वाझे यांना काल रात्री 11:50 अटक झाली. हायप्रोफाईल परिसरामध्ये गाडीत स्फोटकं सापडलेली या प्रकरणामध्ये वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक केली गेली आहे. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. विवेक, काल साधारणपणे 13 तास सचिन वाझेंची चौकशी झाली, रात्री उशिरा अटक झाली आणि आज सकाळी असं कळत होतं की आधी त्यांची वैद्यकीय चाचणी होईल आणि नंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. वैद्यकीय चाचणी झालेली आहे, काय अपडेट? सचिन वाझे यांची वैद्यकीय चाचणी झाली आणि त्याच्यानंतर त्यांना आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. पण त्यापूर्वी त्यांना एनआयच्या कार्यालयात माहिती आणण्यात आलेलं आहे अशी आपल्याला माहिती मिळते आहे. वाझे यांची काल 13 तास एनआयएनं चौकशी केली होती आणि ह्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा ह्या सगळ्या प्रकरणातला सहभाग संशयास्पद आहे असा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केलेला होता आणि म्हणूनच त्यांची चौकशी करण्यात आली होती. काल त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस देखील ठेवलं होतं या सगळ्या प्रकरणावर कारण त्यांची अँटीसिपेटरी बिल देखील रद्द झाली होती आणि म्हणूनच त्यांच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका ही अतिशय संशयास्पद होती आणि म्हणूनच आता त्यांना एनआयनं अटक केलेली आहे आणि त्यांना एनआय कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर एनआय त्यांच्याकडे त्यांच्या इंट्रोगेशन करता कस्टडी देखील मागण्याची शक्यता. नक्की. मात्र एक गोष्ट महत्वाची जी समोर आली आहे ती अशी की हे सगळं जे प्रकरण आहे स्फोटकं सापडण्याचं प्रकरण त्याचा दहशतवादाशी काही संबंध नाही, म्हणजे दहशतवादी बाजू नाही त्याची, याच्याविषयी काही सांगू शकाल? म्हणजे जे अपडेट कालच्या आज काल रात्रभरातल्या चौकशीतून समोर आले त्याच्याविषयी. सचिन वाझे यांच्या चौकशीतून नेमकं काय काय गोष्टी समोर येतील आलेल्या आहेत ते एनआयच्या कोर्टामध्ये सांगणार आहे. नेमकं या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे हे देखील एनआय जेव्हा त्यांची कस्टडी मागेल त्या स्पष्ट होऊ शकेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा रोल वादग्रस्त होता. एटीएसने त्यांची चौकशी केली होती, एनआयने देखील त्यांची चौकशी केली होती. मात्र एनआयने त्यांना आता अटक केलेली आहे. त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी नेमकं काय संबंध आहे, अजून देखील काही लोक या सगळ्या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत का हे देखील फार पाहणं महत्वाचं आहे. त्यांच्या इंटरव्ह्यू मधून काही गोष्टी समोर आल्या आणि आता जेव्हा त्यांची पुन्हा कस्टडी येणार मागेल त्यावेळी देखील काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. आणि विवेक, अगदी थोडक्यात किती वाजताच्या दरम्यान कोर्टात हजर केलं जाईल असं काही कळतंय? त्यांना 11 वाजेच्या सुमारास कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती होती आणि आता काही वेळातच त्यांना एनआय कोर्टातून एनआयच्या कार्यालयातून त्यांना कोर्टामध्ये नेलं जाणार आहे. धन्यवाद विवेक माहिती दिल्याबद्दल. अधिक अपडेटसाठी आम्ही आपल्याशी पुन्हा संपर्क साधू. जशी आत्ताची अपडेट मिळते ती अशी की वैद्यकीय चाचणी सचिन वाझे यांची झालेली आहे ती जे जे रुग्णालयामध्ये झाली तिथून पुन्हा त्यांना एनआयएच्या ऑफिसमध्ये आणलं गेलंय आणि इथून पुढे काही वेळामध्ये कदाचित त्यांना कोर्टातही हजर केलं जाणार आहे. स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणामध्ये दहशतवादाची बाजू नाही अशी माहिती एनआयएनं सकाळी दिली आहे. टेलिग्रामवरील मेसेज हा निव्वळ खोडसाळपणा होता अशी माहितीही दिल्ली स्पेशल सेलनं एनआयएला दिल्याचं कळत आहे. मात्र गाडी कारमायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नाही तर जैश अल हिंद नावाची कोणतीही संघटना नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे.
वेगवेगळ्या पद्धतीने काल दिवसभरामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत. वाझेंच्या अटकेची कारणं सुद्धा काय आहेत किंवा त्यांच्यावर कुठली कलमं लावली गेलेली आहेत ते सुद्धा आपण पाहिलं. 17 फेब्रुवारीला मनसुख यांना भेटल्याचं सुद्धा त्यांनी फेटाळलेलं होतं. आता नेमकं कोर्टामध्ये काय होतं आणि काय त्या माध्यमातून घडामोडी पुढे येतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दिवसभर काय घडामोडी काल घडल्या त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत. सचिन वाझेंना काल रात्री अटक झाली पण दिवसभरात काय घडलं बघा. शनिवारी सकाळी 11 वाजता वाझे एनआयए कार्यालयामध्ये दाखल झाले. आधी 3 एटीएसनं त्यांची चौकशी केली आणि काल 11 वाजता एनआयएनं त्यांना चौकशी करता बोलावलं. सकाळी 8:30 वाजता वाझेंचं व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल झालेलं होतं, त्यावर खूप चर्चा झाली. संध्याकाळी 5 वाजता नितीन अलकनुरेंची चौकशी झाली. तब्बल 13 तास सचिन वाझेंची चौकशी सुरू होती. रात्री 11:30 ते 12 दरम्यान म्हणजे 11:50 सचिन वाझेंना एनआयएनं अटक केली. रात्री उशिरा ही अटक झाली. 11:50 ही अटक होती. वाझेंना एनआयएनं काय काय प्रश्न विचारले त्यावर नजर टाकतोय. चोरी झालेल्या गाडी संदर्भात काही माहिती होती का असा प्रश्न वाझेंना विचारला गेला. 4 मार्चच्या दिवशी वाझे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात होते का. गाडीत ठेवलेल्या स्फोटकांबाबत त्यांना काही माहिती आहे का असंही त्यांना विचारलं गेलं. अटकेची कारणं काय काय तीही बघूयात. गाडी आपणच वापरत असल्याची वाझेंनी कबुली दिली हे एक अत्यंत महत्वाचं कारण. ती गाडी जी मनसुख हिरेन यांची होती, मनसुख यांच्याशी संपर्कात असल्याची सुद्धा कबुली त्यांनी दिली. 4 मार्चचा जो विचारलेला प्रश्न होता त्याच्याविषयीचं उत्तर 17 फेब्रुवारीला मनसुख यांना भेटण्याचं त्यांनी फेटाळलेलं आहे. 17 फेब्रुवारीला तुम्ही भेटलात का मनसुख हिरेन यांना, तर त्यांनी उत्तर नाही असं दिलेलं आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण. मुंबई पोलिसांची जी क्षमता आहे जी जगानं मान्य केली ती पुन्हा एकदा त्या क्षमतेवरती हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे. त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दहशतवाद विरोधी पथकाकडे दिला म्हणजे ATS. ज्या ATSनं आतापर्यंत फक्त मुंबई आणि राज्यातल्या नाही तर देशातल्या अनेक अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास केला, लोकांना फासापर्यंत चढवलं, हेच ते पोलीस दल आहे. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या मालिकेचा तपास केला आणि अगदी नियमनपर्यंत लोकांना फासावर लटकवलं. आजही लोक तुरुंगात आहेत आणि हेच ते आमचं पोलीस दल आहे ज्यांनी 26/11 हल्ला परतवून लावला आणि प्राणांची बाजी लावून तुकाराम मुंबळेसारख्या अधिकाऱ्यांनी कसाबला पकडलं आणि आमच्या पोलिसांनी तो खटला लढवून तो फासावर त्याला चढवला. त्याच्यामुळे 20 जिलेटिनच्या कांड्या 20 त्या मोजल्या तेव्हा 19:30 आहेत. मी बघितलं, कोणी ते सांगितलं मला. जो भी मुकेश अंबानी के घर के सामने जो स्कॉर्पियो गाड़ी में जिलेटिन की स्टिक्स पाई गई थी उसकी जांच और उसी प्रकार मनसुख हिरेन इसकी जो हत्या है उसकी भी जांच एनआईए और ATS दोनों घटना की जांच कर रही है और जो भी सत्य सामने आएगा उस हिसाब से कार्रवाई की जाएगी. कोणत्याही दबावाला न जुमान असं असताना जर काही या जिलेटिनच्या कांड्यात किंवा त्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये काही काळाबीरा असेल तर त्याचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात अटक करण्यात कारवाई करण्यामध्ये मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, प्रोफेशनल आहेत. मुंबई पोलीस दबावाखाली येत नाहीत कोणाच्या. पण राज्यात घुसायचं
राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या फोर्सचं मनोधैर्य खच्ची करायचं. केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं. अशा पद्धतीनं ही कारवाई झालेली आहे. अशा प्रकरणातल्या गुन्हेगार जे कोणी असतील त्यांना शासन व्हायला पाहिजे, पण ते शासन देण्यास मुंबईचे आणि महाराष्ट्राचे पोलीस समर्थ नाही हे केंद्र सरकारला कोणी सांगितलं का भाजपला कोणी कळवलं? पण हे सगळं राजकारण सुरू आहे. सचिन वाजेयांना अटक झाली आहे, आता कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल, त्याच्यावरती मी काही बोलणार नाही. देखिए, सचिन वाजे मुंबई पुलिस के एक अफसर है. मैं मानता हूँ कि बहुत ही कामयाब और होनहार अफसर है. इन्वेस्टिगेशन करने में वो बहुत ही होशियार अधिकारी है. बहुत से क्राइम इन्वेस्टिगेशन इस अधिकारी ने किया है. अब जो 20 जिलेटिन की कोई कांडिया मिले आपको, उस बारे में उसको अरेस्ट किया है. उस मामले में एक मौत भी हो गई है, बहुत ही रहस्यमय मौत है. मैं इतना ही कहूँगा कि ये सभी मामलों का गुनाह का तपास करने की जिम्मेदारी मुंबई पुलिस की, उसमें केंद्र से आकर कोई टीम को जांच करने की जरूरत नहीं थी. अगर कोई गुनहगार है, कोई बड़ा षड्यंत्र है, तो मुंबई पुलिस भी उसको ओपन कर सकती है. उससे पहले ऐसे बड़े बड़े गुनाह, चाहे मुंबई ब्लास्ट हो, चाहे 26/11 का हमला हो, चाहे कसाब हो, चाहे मेमन हो, सबको पकड़कर पूरा षड्यंत्र तोड़कर ये सभी लोगों को फांसी के फंदे पर लटकाने का काम हमारे मुंबई पुलिस ने किया है. तो ये इतनी भागम दौड़ करके, हाँ, खून पसीना बहाकर, भागम बहा करके 24 घंटे में जिस तरह से एनआई यहाँ घुस गई, ठीक है, केंद्र की जांच एजेंसी, हम उसका रिस्पेक्ट करते हैं, लेकिन ये काम हमारी पुलिस भी कर सकती है, कर सकती थी. और हमारे पुलिस ने एटीएस के पास उसकी जांच की. मुंबई और महाराष्ट्र एटीएस को इस देश में बहुत बड़ी इज्जत और प्रतिष्ठा है, लेकिन केंद्र की जांच एजेंसियां बार बार मुंबई महाराष्ट्र में घुसकर हमारे पुलिस फोर्स का मनोबल कम करने का जो एक षड्यंत्र कर रहे हैं, वो राज्य को अस्थिर करने का काम है, मुंबई पुलिस पर दबाव डालने का काम है, प्रशासन के ऊपर दबाव डालने का काम है. ये किसी भी राज्य के लिए ठीक नहीं. राहुल साहब, पण मुंबई पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर जी स्फोटक लादलेली जी गाडी किंवा जी स्फोटक आढळलेली गाडी पार्क झाली, त्या प्रकरणामध्ये जवळपास आठवड्यापेक्षा जास्त, म्हणजे 10 दिवसात काहीच तपासामध्ये निष्पन्न झालं नाही. विरोधी पक्षाने जेव्हा आवाज उठवला त्यावेळेस सुशांत सिंग दत्तूत प्रकरणात सुद्धा अशा प्रकारेच गोंधळ केला. विरोधी पक्षाने सीबीआयला आणलं, सीबीआयने नवीन काय शोधलं? मुंबई पोलिसांचा तपास जो आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय ना. सुशांत सिंग दत्तूत प्रकरणात सीबीआयने नवीन काय केलं याचं उत्तर विरोधी पक्षाने द्यायला. नाही, पण सचिन वाजेंवर जे आरोप ठेवण्यात आले आणि जे काही कलम आहेत त्याच्यामध्ये त्यांनी थेट म्हणजे ती गाडी तिथे लावणं किंवा स्फोटक त्याच्यात ठेवणं यापर्यंत सहभागापर्यंत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. आरोप ठेवण्यात आले आहेत आणि आरोप सिद्ध होण्यास फरक आहे. तपास असा आहे की केंद्र सरकारची तपास यंत्रणा कशा प्रकारचे आरोप ठेवतं अशा प्रकारे हे आम्हाला माहिती आहे. आरोप ठेवणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. एखाद्याला अडकवायचं म्हटल्यावरती अशा प्रकारचे गुन्ह्याची कलमं लावली जातात हे देशभरात अनेकदा घडलेलं आहे. ठीक आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, पुढेच मी सांगू शकतो. राऊत साहेब, पण वाजेंची अटक, मुंबई पोलीस दलातले अधिकारी वाजेंची यांची अटक, त्यामुळे मुंबई सीपी परमवीर सिंग यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आता पुढच्या काळात जोर धरेल. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा का? बघा, अशा प्रकारच्या मागण्या होत असतात, अशा प्रकारच्या मागण्या होत असतात. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, महाविकास आघाडीचे प्रमुख स्तंभ स्वतः शरद पवार हे या बाबतीत चर्चा करून निर्णय घेतील. मी कसं काय बोलू? तुमची मुख्यमंत्र्यांशी आणि शरद पवारांशी काही चर्चा झाली का? त्यांचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे? त्यांचे विशेषतः शरद पवार साहेबांचं काय म्हणणं आहे?
त्यांची माझी काय चर्चा झाली मी इथे कशाला सांगू, इथे नाही सांगणार. सर ऐसा सुनने में आया कि शरद पवार भी परमवीर सिंह इन पर नाराज है, उनकी उन घोटाने के लिए वो मांग कर रहे हैं या सूचना कर रहे हैं, ऐसी कुछ बात? शरद पवार साहब मांग क्यों करेंगे? शरद पवार तो सरकार के प्रमुख स्तंभ है, मांग क्यों करेंगे? शरद पवार क्या विरोधी पार्टी में है क्या? पवार साहब विरोधी दल के नेता नहीं है ना, महाविकास आघाड़ी के सर्वोच्च नेता है, सरकार तो उनकी वजह से बनी है, वो क्यों मांग करेंगे? सचिन मोदी ने भी एक व्हाट्सएप स्टेटस रखा था जिसमें उन्होंने एक भावनिक संदेश दिया था कि गुड बाय कहने का वक्त आ गया, इसको आप किस तरह से देखते हैं? मुझे लगता है कि जिस प्रकार का मैसेज रखा था मैंने भी पढ़ा है आपके माध्यम से, उनके मन में क्या भावना है मुझे पता नहीं, लेकिन लगता है बहुत सदमे में. राहुल साहब एका बाजूला तुम्ही असं म्हणतात की मुंबई पोलिसांना बदनाम केलं जात आहे, एक राजकीय षडयंत्र रचलं जात आहे, दुसऱ्या बाजूला आज तुम्ही तुमच्या रोकठोक मध्ये असं केलेलं आहे, विधान केलेलं आहे की ही जी प्रकरण आहे म्हणजे अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ची गाडी पार्क करणं किंवा मनसुख यांची संशयास्पद हत्या, हे मी गुंत्यात मुंबई ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलिसांना चालवणारा एक बाह्य शक्ती, हे मी आता म्हटलेलं नाही, मी हे अनेक वर्ष सांगतो की मुंबई पोलिसांच्या बाहेर काही शक्ती असतात. मी अंडरवर्ल्ड बघितलेला माणूस आहे फार जवळ, बरं का, फार कमी लोक आहे तर मला माहिती आहे कशा प्रकारे काम चालतं काय चालतं, पण ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करून निष्कर्षापर्यंत येण्याइतपत मुंबई पोलीस सक्षम आहेत असं मी म्हटलेलं आहे. मुंबई पोलिसांना स्वतंत्रपणे काम करू द्यावं हे माझं मत मी कायम मांडलेलं आहे. राहुलसाहेब आणखी एक तुम्ही सूचक विधान केलेलं आहे की मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातली गुप्त माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहिली, सरकारसाठी हे शुभ संकेत नाही? मला ते मी त्या मताशी ठाम आहे की जेव्हा विरोधी पक्षाकडे काही अशा प्रकारची माहिती जाते त्यावर सरकारनं अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं असतं. विरोधी पक्ष हा या लोकशाही संसदीय लोकशाहीतला एक महत्त्वाचा भाग आहे, तरी विरोधी पक्ष नेत्यांकडे जर अशा प्रकारची गोपनीय माहिती जात असेल तर त्या संदर्भात सरकारनं अधिक सावधान असणं गरजेचं आहे, हे जनरल विधान आहे. धन्यवाद. पण एकूण हे सगळं जी एनआयएची अरेस्ट आहे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची काही चर्चा झाली का? उद्धव ठाकरे या विषयावर काही माध्यमांशी बोलतील का? काही सरकारची पुढची याच्यामध्ये सरकारची भूमिका काही असू शकत नाही. सरकार प्रत्येक कायदेशीर कारवाईला आणि प्रक्रियेला समोर जात असते आणि आपली बाजू मांडत असते. मला असं वाटतं ह्या प्रकरणात सुद्धा सरकार आणि मुंबई पोलीस आपल्या अधिकाऱ्यासाठी त्यांची बाजू ठामपणे मांडते. पण वाजेंची कारकीर्द ही वादग्रस्त राहिलेली आहे, ख्वाजा युनूस प्रकरणातही त्यांची एकूण कोणाची कारकीर्द वादग्रस्त नसते. अशा कारकिर्दी हल्ली राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पोलीस खात्यात प्रशासनामध्ये प्रत्येकाची कारकीर्द वादग्रस्त बनवली जाते. आमच्यावर पण वाद निर्माण करतात राजकारणांवरती आणि मंत्र्यांवरती, त्याच्यामुळे ते ठीक आहे का? भूतकाळ विसरून जा, त्यांनी अलीकडच्या काळात काही उत्तम कामं केली आहेत. TRP घोटाळा बाहेर काढणं सोपं काम नव्हतं आणि त्या TV अँकरला ज्याच्यावरती खून आणि आत्महत्येला हुसकवण्याचा जो आरोप आहे आणि त्या अन्वया नाईक आणि त्यांचं कुटुंब ते अनेक वर्ष न्याय मागत होतं, त्यांना न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये वाजे यांचा सहभाग महत्त्वाचा होता. काल मला त्यांचा फोन होता नाईक कुटुंबियांचा, त्याने सुद्धा वाजे यांच्या स्टेटसवरती चिंता व्यक्त केली. कारण शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजकारणांना महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरून जाहीरपणे निर्भसना करणाऱ्या व्यक्तीला सचिन वाजे यांनी तुरुंगात टाकल्याचा आनंद महाराष्ट्राला नक्कीच आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सचिन वाजे यांना अटक झाल्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे, त्यामध्ये राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबई पोलिसांचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबई पोलीस ही सगळी केस सॉल्व्ह करू शकले असते, जर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू शकले असते, पण त्याआधीच NIA हा तपास हातात घेतला आहे. एक छोटासा ब्रेक लगेच भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोक. आजार हाथ